तुम्हाला भगवती मीराबाईंचं प्रसिद्ध असणारं उदाहरण माहिती आहे. मीराबाई म्हणजे विलक्षण असणारं प्रेम भगवंताच्या ठिकाणी होतं. त्यांना विष प्यायला दिलं होतं हे पण सर्वांना ज्ञात आहे. त्यांच्या त्या नंदेनंच हा सगळा प्रकार केला होता. त्यांची नणंद होती. मग त्या मीराबाईचा पती लवकर मरण पावला होता आणि ती पायात घोंगर बांधून हातात एकताला घेऊन सगळ्या गावात त्यांनी फिरून भजन करत होती. पण बघ घोंगर बांध मीरा मैं तो अपने नारायण की हो गई आपका हिता पायात घोंगर बांधून नाचत होती. लोक नाव ठेवत होते. तिच्या नंदेनं विष प्यायला त्यांनी प्रवृत्त केलं. विष पिल्या आणि विष पचवलं मग चमत्कार वाटला. त्याचा परिणाम काय झालाय का? ज्या नंदीनं मारण्याचा प्रयत्न केला ती शरण आली आणि तिच्याच अवतीभोवती फिरू लागली. आणि मग लोकांचं बोलणं ज्या वेळेला ऐकायला लागलं तेव्हा ती नणंद मीराबाईंना म्हणते. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, तुम्हाला समजत सांगते. ती नणंद मीराबाईंना म्हणते की मीरा, अरे हे सगळे लोक तुला फार नावं ठेवत आहेत, हे सगळे लोक तुझ्याविषयी फार चर्चा करत आहेत वेगळे वेगळे, तू यांना काहीच कसं म्हणत नाहीस? तिनं गोड उत्तर दिलं. मला ती म्हणली, खरं सांगू, माझ्या भगवंताचं प्रेम एवढं विलक्षण आहे, माझ्या भगवंताचं चिंतन एवढं गोड आहे की त्या चिंतनातून बाजूला होऊन ह्या सर्व लोकांना त्यांनी महाराज उत्तर देणं इतका वेळच माझ्याकडे शिल्लक आहे. एवढी चिंब झाली. पण आपणही त्या मार्गाने जर चालत असाल तर आपल्या जीवनामध्ये असेच प्रसंग त्यांनी घडत राहतील. पण आपला मार्ग आपण न सोडता भगवंताचं चिंतन करावं आणि मनापासून त्याला काहीतरी समजावं आणि हेच खऱ्या अर्थाने वारकऱ्याचं लक्षण आहे. आपण जन्मभर स्वतःला वारकरी म्हणून घेतो आणि त्या विटेवर असणाऱ्या परमात्म्याशी कोणत्याच प्रकारचं नातं जोडत नाही. जर त्याच्याशी नातं न जोडता आपण जन्मभरही लोकांच्या समोर वारकरी होऊन जगलो ना असेच मिळलो तरी काही हाताला लागणार नाही. जीवनात काही सार्थकता प्राप्त करून घेता यायची नाही. म्हणून फार महत्वाची गोष्ट आहे त्याच्याशी नातं जोडलं पाहिजे. तुकोबाऱ्यांनी जोडलं ते म्हणतात, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा. इथंच अभंग घेतला होता आपण एका वर्षी, या स्थानावर घेतला होता. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता कृष्ण, कृष्णच माझं सर्वस्व आहे असा भाव अंतकरणात निर्माण व्हावा, दृढ भावना अंतकरणात निर्माण व्हावी, त्याच्याशी संबंध स्थापन करावा. जसं एखादी सासरू वाशिन त्यांनी सासरी नांदण्याकरिता जाते, फार व्यथा असतात. कोणकोणत्या प्रकारचा त्रास देतो, कोणकोणत्या प्रकारानं पाहतो, कोणकोणत्या प्रकारानं नांदवतो, या सगळ्या गोष्टी असल्या तरी सुद्धा सासू सासरा दीर ननंद जावा या सगळ्यांचा त्रास सहन करतील. तिथंच थांबते कशाकरिता? ती म्हणते, यांच्याशी माझा काही संबंध नाही, माझा संबंध ज्याच्याशी आहे त्याच्याकरिता नांदते. कोणाशी संबंध आहे? फक्त तिचा संबंध तिच्या पतीशी आहे. त्या पतीकरता संपूर्ण जीवन त्यांनी नांदून दाखवते. तसं आपला संबंध भगवंताशी असावा, या सगळ्या लोकांना गौण ठरवावं आणि त्याच्याबरोबर नांदावं, जीवन आनंदाचं होऊन जावं, महत्वाची गोष्ट आहे. म्हणून कोणकोण संबंध स्थापन करायला तयार आहेत त्यांनी मनातली मनात होकार द्या. ज्यानं खरोखर संबंध स्थापन केला असेल त्याच्यासमोर माझं दंडवत आहे. आणि अजून जर देवाबरोबर नातं जोडलं नसेल तर निश्चित जोडा महाराज, कारण हे सगळे नाते त्यांनी महाराज संपून जाणार आहे. सास तूटते ही सारे रिश्ते छूट जायंगे, बाप माँ बहन बीबी बच्चे छूट जायंगे, एका श्वासात सगळे सुटतील महाराज. आणि जेवढे गेले आतापर्यंत परत त्यांचा फोन नाही, तार नाही, बातमी नाही, काहीच नाही महाराज, निरोप सुद्धा नाही, काहीच नाही. जे गेले ते गेलेच, त्या शब्द स्वतंत्र वापरला, वारले सगळे वारले, आपण सुद्धा वाढणार आहोत, काही कोणाचं शिल्लक राहणार नाही, याचा आपला कधी संबंध राहणार नाही. पण हे पण कशाला सांगितलं? पण आज हयातीत जर त्याच्याशी संबंध जोडला तर मग मात्र हे सगळे संबंध सुटून गेले तरी सुद्धा त्याचा संबंध सुटत नाही. एक दिवशी जायचंय साबद व्हा, एक दिवशी जायचंय आणि कधी जावं लागेल सांगता येत नाही. म्हणून संबंध प्रस्थापित करून गेलं पाहिजे, म्हणजे तो सापडेल आणि तो आपल्याबरोबर चालेल, हा तेवढाच महत्वाचा विषय आहे.